माझी नवरी दिसतेस ग आई बाबा आणि साई बाबाची शपथ अशीच पाहिजे आपल्याला अशीच पाहिजे आपल्याला कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग मंगल अष्टक वगैरे म्हणायला सुरुवात करणार होते तर असं वाटत होतं की 4 ते 5 वर्षाचं जे प्रेम आहे ते सक्सेसफुल व्हायला चाललेलं तर आपोआपच सर्व पहिल्याचे दिवस वगैरे आठवून ते सर्व दिवस आठवून आमच्या डोळ्यातून आपोआपच आनंदाश्रू वाहत होते. खूप छान वाटत होतं कारण ज्या दोघांच्या आठवणी आहेत ना त्या सर्व फील होत होत्या. सर्व आम्हाला आठवत होतं एक एक की आम्ही कसं भेटलो काय कसे भेटलो कसं प्रेम झाले हे सर्व आठवत होतो आम्ही त्या क्षणी. दोघंही तेच आठवत होतो आणि कोणी कोणी आम्हाला हेल्प केली फॅमिली कशी आमची एकत्र झाली आणि कसं दादा वहिनी मम्मी वगैरे सर्व एक्सेप्ट केलं आमचं प्रेम हे सर्व आठवत होतं. त्या आजी पण श्वेताला बोलायचा मी कधी घरी गेलो तिच्या तर तिला बोलायचा की तुझा हिरो आला बघ वगैरे असं सर्व बोलायचा. एकदम फ्री होत्या त्यासुद्धा. मग श्वेताच्या आजींना आहे ना आमचं लग्न पाहायचं होतं पण त्या लग्नाच्या अगोदरच सोडून गेल्या आम्हाला. श्वेताला असं वाटत होतं की आजी आणि पप्पा माझं लग्न पाहायला पाहिजे होते त्यामुळेसुद्धा तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. मम्मी पप्पा माझे मम्मी पप्पा सर्व फॅमिली वगैरे सर्व खुश होते. सर्वांचा आशीर्वाद आमच्या सोबत होता. तर मित्रांनो हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. मुलीचा भाऊ पहिल्या
पतिते निकम्रवातियो सावधान घटका समुद्र सावधान चोप्यासे तो सावधान वादन निश्चो कुल्लो सावधान वरायों के ज्योतिर्लोक सावधान Thank you.
ती काका तुला वडील नाही तुम्ही काका समा यांनी कशा प्रकारे नवीन सोडलं ते तुम्हाला समजून मिळाली जावाला विचारा लहानपणापासून आतापर्यंत आम्ही वागवले पाहण्याकडे सांभाळलं तुझी इच्छा शेवटपर्यंत पूर्ण केली जशी आम्ही तुम्हाला देतो तुला सुखी नाही तुम्ही सांगा तुम्हाला विचारा मुलीला सांभाळा तुला म्हणायची इच्छा पूर्ण करा नाही तर नवरा आमचं गोळ्या बस संध्याकाळी हां दुकानात जा प्रेम करा चांगलं करा सासू आई वडिलांचं नाव काढा जसं केलं तसं तुम्ही केलं त्यातलं केलं मामा तुझ्याकडे बोलून जा मा मावाला आमच्या गोष्टी आल्या घेणार घेणार पाठवा कन्यादान कन्या बोलतो दादा जरा माझे बघा बघा.